subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे सहस्त्र जलकलश घेऊन जाणारा रथयात्रेचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई नगरीमध्ये आज जल्लोषात स्वागत करण्यात आले. मराठी तिथीप्रमाणे येत्या 2 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. यानिमित्त गंगा यमुना सरस्वती कावेरी अशा देशातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पवित्र नद्यांच्या जलकळशाची रथयात्रा काढण्यात आली. काल शुक्रवारी 26 मे रोजी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी या रथयात्रेचा राजभवन येथे शुभारंभ केला. आज दुपारी ही रथयात्रा वाशी येथे पोहोचली. आमदार गणेश नाईक यांनी या रथयात्रेचे स्वागत केले. त्यांच्यासह अन्न मान्यवर आणि उपस्थितांनी कलश पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला आमदार गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. महाराजांचा जय जयकार यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये करण्यात आला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सुधाकर सोनाणे, माजी साई समिती सभापती अनंत सुतार, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पडते, छत्रपती शिवाजी महाराज शिवशंभो विचार मंच कोकण प्रांत सहसंयोजक अभय जगताप, सचिव सुधीर थोरात, शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती सहकार्यवाहक पंकज भोसले, उपाध्यक्ष संजय ढमाळ, खजिनदार राजू देसाई, स्थानिक माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज, अजय वाळुंज, लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सदस्य आणि शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुजाण राजा होणे नाही असे सांगून महाराजांनी स्वराज्यामध्ये जात पात वर्ण पंथ धर्म यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक दिली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 380वी राज्याभिषेक 2 जून रोजी रायगडावर होणार आहे. ज्या राजानं धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचा स्वाभिमान जागवला अशा राजाच्या राज्याभिषेकाच्या करता देशातल्या विविध नद्यांमधून नदीचं पाणी म्हणजे एक प्रकारचं अमृत घेऊन त्याचे कलश रायगडावर जाणार आहेत आणि त्या पाण्यानं तिथे अभिषेक केला जाणार आहे. ते अभिषेक घेऊन येणारे शस्त्र म्हणजे 1000 कलश त्याचं आज या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. आणि नवी मुंबईतले शिवप्रेमी लोक ज्यांनी शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं समजून घेतलेलं आहे, शिवाजी महाराजांचा जीवनाच्या विषयी असलेला दृष्टिकोन समजून घेतलेला आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाकरता जाणाऱ्या कलशाचं दर्शन घेण्याकरता आणि त्याला एक प्रकारचा आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर सांगण्याकरता इथे आम्ही जमलेलो. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याचा विचार करणं, मोगलांबरोबर ब्रिटिशांबरोबर त्याचबरोबर आप्त स्वकीयांबरोबर सुद्धा, कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडात सुद्धा घरभेदे होतेच, परंतु शिवाजी महाराजांनी सगळ्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांनाच धडा शिकवताना धर्म जात पंथ वर्ण नाते गोते याचा कसलाही मुलायचा न ठेवता
सद्गुणाच्या असलेल्या लोकांना शिवाजी महाराजांनी सन्मानित केलं आणि दुर्गुणी लोकांना त्यांच्या जागा दाखवल्या. आणि म्हणून शिवाजी महाराज हे नुसते भारतातले नाहीत तर जगाच्या पाठीवरचा एक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितले जातात. व्हिडिओ आली सुमित्रासह प्रियाजुबांचा रिपोर्ट नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.